कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून वाहतूक बंद होती आता संचारबंदीत शिथिलता दिल्यानंतर शहरातील रस्त्यांवर वाहतूक वाढू लागली आहे त्यामुळे विविध चौकात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आजपासून सुरुवात केली केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पाचव्या लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झाली आहे लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानं रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे वाहतूक वाढल्यानं ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी आहे त्यामुळे शहर वाहतूक शाखेनं आजपासून शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांद्वारे वाहतूक सुरुवात केली सध्या इलेक्ट्रिक सिग्नल व्यवस्था बंद आहे काही दिवसात ती पूर्ववत करण्यात येणार आहे त्यामुळे आज दिवसभर वाहतूक पोलिसांनी शहरातील माळकर तिकटी फोर्ड कॉर्नर मिरजकर तिकटी व्हिनस कॉर्नर एसटी स्टँड परिसर राजारामपुरी परिसरात वाहतूक नियंत्रण करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता वाहतूक पूर्वत सुरू झालेली आहे शहरातील प्रमुख चौकामध्ये किंवा प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची वाहनांची गर्दी आपल्याला दिसते या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातील सिग्नल व्यवस्था आजपासून सुरू केलेली आहे वाहतुकीच्या नियमांसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन शहर वाहतूक पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी केलं आहे